लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव आवाज पुन्हा एकदा घोषणा द्यायचा आहे।
अमर रहे अमर रहे। सर्वांना एक विनंती आहे, जे डाव्या साईडला आहे त्यांनी शेवटला जा, डाव्या साईडचा रोड पूर्ण खुला करा, सर्वांनी मागे येणार आहे पर्यंत जा, कृपा करून विनंती आहे तुम्हाला सर्वांनी, तिथे कोणीही थांबू नका, आणि जे गाडीवर चढले तुम्ही कृपा करून खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा, तुम्ही खाली उतरा आणि मागे जाऊ द्या, खाली उतरा, खाली उतरा आणि मागे जा। प्रणित दादा पाटील, चला प्रणित दादा द्यायचं आहे, जगदीश पाटील यांच्या आवाजातून। आमचा बापूस बी अंत नामची आयत गावांची, आमचा बापूस बी अंत आमची आयत गावांची, नवी मुंबईचे एअरपोर्टला
चले फेरे सरकारा न्याय देऊन विमतलाला नाव दे रे सरकारा भूमिपुत्रांच्या आवाजाची आता जिंदगी ही भेट अर भूमिपुत्रांच्या आवाजाची आता जिंदगी ही भेट नाव द्यायचं नसेल दिवा पाटलांचं तर नको ते विमानतल नाव द्यायचं नसेल दिवा पाटलांचं तर नको ते विमानतल कितिया न गेलं किती आता साऱ्यांचा उठवूडाव आता साऱ्यांचा उठवूडाव मुंबईच्या विमानतळाला देऊ दिवा पाटलांचा या ठिकाणी आम्ही सर्व भूमिपुत्र या ठिकाणी सर्वजण एकवटलो आहोत. या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून चारही जिल्ह्यातून हजारो संख्येने या ठिकाणी भूमिपुत्र या ठिकाणी येत आहेत. तर नक्कीच हा दिबा पाटील साहेबांचा या नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यात येईल आणि नक्कीच दिलेश टाली आम्हीही सुद्धा गप्प बसणार नाही. तर एक छोटंसं त्यांच्यासाठी एक गाणं सादर करतो. भूमिपुत्र आता पेटून उठलाय हक्काचा आवाज करत सुटलाय सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल दिबासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल दिबासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल.